शरद पवारांची कोंडी करण्यासाठी महायुतीनं चहू बाजूने फासे टाकलेत एका एक शरद पवारांचे डाव उलटून लावल्यानं महायुतीकडून पवारांना धोबी पछाड देण्यात आल्याची चर्चा रंगली कारण माढा जो एकेकाळी राष्ट्रवादीचा होता त्या मतदार जानकर आणि मोहिते पाटलांच्या रूपानं पवारांचे दोन डाव फडणवीसांनी फेल केले यामुळे आता माढ्यात जिंकणं पवारांना अवघड असल्याची चर्चा रंगली पण हार मानली तर ते शरद पवार कुठले बेरजाच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पवारांनी माढ्यात नवी खेळी केली आहे महायुतीला त्यातल्या त्यात, त्यात भाजपला शह देण्यासाठी पवारांनी माढ्यात नवं समीकरण आणलंय माढा जिंकण्यासाठी पवारांची खेळी काय असणार ऐनवेळी शरद पवार पुन्हा बाजी उलटवणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून माढ्यातला हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा निवडणुकांच्या तोंडावर आणखी रंगतदार होत चाललाय माढ्यात रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देऊन भाजपनं प्रचाराच्या मैदानात सध्या तरी बाजी मारली जानकरांना माढ्यातून उमेदवारी देऊन बारामती आणि माढा या दोन्ही जागांवर धनगरमत आपल्याकडे वळवण्याचा शरद पवारांचा प्लान महायुतीनं फेल केला शरद पवार माढ्यातून जानकरांना उतरवणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात असताना महादेव जानकर हे महायुतीच्या बैठकीत पोहोचले महायुतीनं लोकसभेची एक जागा जाहीर केली शिवाय जानकर यांनीही त्यामुळे शरद पवारांनी टाकलेलं निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज होते शरद पवारांनी मोहिते पाटलांची भेटही घेतली होती शरद पवार आणि मोहिते पाटलांचे जुने संबंध आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत ते पवारांच्या कामी येण्याची चिन्ह होती पण फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल इथं कामी आलं रामराजे निंबाळकर यांची अजित पवारांच्या समोरच नाराजी दूर केली त्यांच्याकडून महायुती धर्म पाळला जाईल असं नमूद करून घेतलं त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते पाटील परिवारातल्या सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांची नाराजी ही दूर केली आणि पवारांचा दुसरा डावही फेल गेला पण शरद पवारांनी महायुतीला शह देण्यासाठी नवा डाव टाकलाय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतांचं गणित पुन्हा फिरू शकतं माढ्यातलं नाराजी नाट्य राजकारण गुंतागुंतीचे राष्ट्रवादीचा गड असलेला माढा हा मतदारसंघ भाजपनं सर केला इथं कमळ फुलवलं माढ्यात सध्या भाजपची ताकद असली तरी शरद पवारही इथं आपली ताकद राखून येत कारण कधी काळी याच मतदारसंघातून शरद पवार निवडून आले होते माढा लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहिला तर माढा हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला सोलापूर जिल्ह्यातले माढा सांगोला करमाळ आणि माळशिरस तर साताऱ्यातील माण व फलटण हे दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे या बारामतीमधून उभ्या राहिल्या आणि शरद पवारांनी नव्यानं रचना झालेला माढा लोकसभा मतदारसंघ निवडला चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आली दुसऱ्या निवडणुकीतही राष्ट्रवादीनं माढ्याचा गड राखला पण दोन हजार एकोणीसला ला तिसऱ्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजय पराभवाची धूळ चारत अर्थात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ मालवलं भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले माढ्याचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यात कागदावरही महायुतीची ताकद माढ्यात जास्त असल्याने याचा फायदा नाईक निंबाळकरांना होऊ शकतो

मोहिते पाटील जर माढा लढणार नसतील तर मी निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा प्रवीण गायकवाडांनी केलाय शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी माढा लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा ही बोलून दाखवली प्रवीण गायकवाड हे शरद पवारांच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना उमेदवारी देऊन शरद पवार ही नवी खेळी खेळू शकतात पण प्रवीण गायकवाड कोण आहेत ते माढ्यात गेम चेंजर ठरू शकतात का ते ही महत्वाचं आहे प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतले नेते महाराष्ट्र सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड यांनी मध्यंतरी शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता मात्र शेकाप राष्ट्रवादी वाया काँग्रेस प्रवास करताना त्यांनी संघटनात्मक कामही सुरू ठेवली होती प्रवीण गायकवाड हे पुण्यातले असले तरी त्यांची माळशिरस तालुक्यात शेती आणि घर आहे त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही दांडगाय त्यात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी बरंच कामही केले आणि याचा फायदा त्यांना माढ्यात होऊ तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात प्रवीण गायकवाड यांचा समर्थक आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवीण गायकवाड यांना मानणारे लोक आहेत त्यात माढा म्हणजे पवारांचा बाले किल्ला त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा शरद पवारांना माढ्यात होऊ शकतो आता माढ्यात भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची बोलणी बिनसल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही रमेश बारसकर यांच्या रूपानं माढ्यात आपला उमेदवार दिला आता शरद पवार गटाकडून गायकवाडांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर ही लढत नक्कीच रंजक होणार पण प्रवीण गायकवाडांना माढ्याच्या मैदानात उतरवण्याची शरद पवारांची खेळी महायुतीला शह देऊ शकते का माढ्यात यंदा वंचित फॅक्टरचा फटका कोणाला बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका